इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन अर्थात ईव्हीएम हटाओ लोकशाही संविधान बचाओ असा प्रश्न उपस्थित करत छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालयासमोर अनंत भवरे यांनी अमरण उपोषणाला सुरुवात केली आहे आणि आज या अमरण उपोषणाचा 11वा दिवस आहे. त्यांनी एमसीएन न्यूजला प्रतिक्रिया दिली आहे, पाहूया. मी या ठिकाणी गेल्या 28 नोव्हेंबर पासून म्हणजे आजचा माझा 11वा दिवस आहे. आमरण बेमुदत उपोषण आहे. अन्नाचा कणही मी कुठे घेतलेला नाही, फक्त पाणी अर्धा लिटर सकाळी घेतो तेवढ्यावरच आहे. त्याचं कारण असं की गेल्या 2.5 महिन्यापूर्वी मुख्य निवडणूक आयोगाला, त्याचप्रमाणे सर्वोच्च न्यायालय आणि राष्ट्रपती आणि इतर लोकशाहीतील जबाबदार 21 घटकांना मी 4 पेजेसचं एक निवेदन पाठवलं होतं आणि त्या निवेदनात सांगितलं होतं की आमच्या सर्वसामान्य जनतेचा विश्वास या ठिकाणी ईव्हीएमवर नाही आहे आणि ईव्हीएम नाही त्यामुळं ईव्हीएमवरती कुठ एक उदाहरण सांगतो की बहुजन समाज पार्टीच्या यूपीच्या एका उमेदवाराला 2019 काळामध्ये स्वतःचंही मतदान पडू नये एवढा अविश्वास या ईव्हीएमवर आहे. म्हणून ईव्हीएम हटाव संविधान देश आणि लोकशाही बचाव. 5 राज्याच्या निवडणुका झाल्या, त्याच्यामध्ये काय वाटतं तुम्हाला की ईव्हीएमचं काही आहे का? यामध्ये 100% ईव्हीएमचा विजय आहे आणि लोकशाहीचा पराभव आहे हे एकंदरीत सर्वानुमते हे सिद्ध झालेलं आहे आणि त्यामुळं भारतीय मुख्य निवडणूक आयोग 5 राज्यात वाटतं का तुम्हाला? 5ही राज्यामध्ये तीच घटना झालेली आहे की ईव्हीएमचा विजय आणि लोकशाहीचा आणि जनमताचा पराभव झालेला आहे आणि त्यामुळं मी गेल्या 28 नोव्हेंबरपासून आजपर्यंत आमरण उपोषणास बसलेलं आहे. भारतीय मुख्य निवडणूक आयोगाच्या विरोधात माझ्या म्हणजेच 140 कोटी लोकसंख्येच्या जनतेच्या मागणीसाठी की जर समजा आम्ही ईव्हीएम हटवली नाही, येणाऱ्या लोकसभेच्या 2024 निवडणुका जर ईव्हीएमवर झाल्या तर निश्चितपणे आमचा देश एका अराजकतेमध्ये आणि एका गोंधळाच्या वातावरणामध्ये गुलामीच्या दिशेने जाईल, मानवता विरोधी असेल. म्हणून या ठिकाणी मी एकच माझी मागणी आहे आणि तेही संपूर्ण 140 कोटी लोकसंख्येच्या वतीने की भारतीय मुख्य निवडणूक आयोगाने अजूनही वेळ गेलेली नाही, त्यांनी या ईव्हीएमला हद्दपार करून जी जगामधील कुठल्याही लोकशाहीवादी देशांनी सगळ्यांनी लाथाडलेला या ईव्हीएमला, मग आमच्याच भारतीय मुख्य निवडणूक आयोगाचा अट्टहास का? याच मुख्य कारणासाठी जनतेच्या वतीनं मी या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेला आहे. मी ठाण्यावरून आलेलो आहे, स्पेशली या कार्यक्रमासाठी आलो की यांना पाठिंबा द्यावे. आज दिनांक आज शुक्रवारी आमच्या ठाण्यामध्ये सामाजिक न्याय व संविधान संवर्धन समितीतर्फे कलेक्टर ऑफिसला निवेदन दिलेलं आहे आणि याला जाहीर पाठिंबा दिलेला आहे मी. आता याच्यापुढे मला जाऊन सांगायचं असं वाटते, मी एक साहित्यिक आहे आणि लेखक पण आहे आणि त्याबरोबरच आता ह्यापुढे आपल्या म्हणजे 2024 म्हणजे निवडणुका होतील की नाही याची मला शंका आहे. म्हणून लोकशाही मार्गाने निवडणुका व्हाव्यात आणि त्या व्हाव्या झाल्यानंतरच आपल्या भारतामध्ये लोकशाही रुजेल. तोपर्यंत जे आता अशी शाश्वती येत नाही की आता 24 पर्यंत लोकशाही राहील का नाही किंवा लोकशाहीप्रमाणे जे भारत देश चालला आहे तो चालेल का नाही किंवा निवडणुकात होतील का नाही. एकच मागणी आहे ईव्हीएम हटाव हा बेसिक मागणी आहे. ईव्हीएम हटल्यानंतर मग लोकशाहीवर कोणी जरी राज्यावरती आलं तरी आमची काही हरकत नाही. सेंटरमध्ये कोणी मिनिस्टर आलं तरी हरकत नाही, पण ईव्हीएम हटला पाहिजे. बॅलेट पेपरनी झालाच पाहिजे. त्यासाठी मी स्पेसिफिकली याच्या मी ठाणेवर इथं आलेलो आहे यांना सपोर्ट करण्यासाठी, यामुळे उपोषणासाठी आणि आमची एवढीच मागणी आहे की ईव्हीएम हटलीच पाहिजेत.